साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे नुकतीच चौथी समन्वय बैठक संस्थांच्या झिरो सभागृहात पार पडली. यावेळी साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी घोडे निकम, उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर, तहसीलदार माणिक आहेर, नगरपंचायत मुख्याधिकारी दिघे, साई निर्माण ग्रुपचे विजय कोते, नगरसेवक अभय शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, मधुकर कोते, प्रताप जगताप, अशोक गोंदकर, राम कोते, रतिलाल लोढा, ज्ञानेश्वराबा गोंदकर, सचिन कोते, पोपट शिंदे, सुजित गोंदकर, ताराचंद कोते, मंगेश त्रिभुवन, संजय गोंदकर, धनंजय साळे, बांधकाम उपअभियंता पवार, साई संस्थान सुरक्षा अधिकारी मधुकर गंगावणे आदींसह ग्रामस्थ आणि सर्व अधिकारी उपस्थित होते. शिर्डीमध्ये तीन ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य स्वागत कमानींचा मुद्दा यावेळी चर्चेला गेला. रुबल अग्रवाल यांनी संस्थांच्या वतीनं मागील बैठकीमध्ये आलेल्या विविध विषयांवर संस्थांना केलेली कारवाई याबाबत सांगितलं. लेझर शो आणि गार्डन प्रकल्पाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याचं सांगत साईसृष्टी प्रकल्पाचं बाबत मुंबईच्या कंपनीला टेंडर दिल्याचं सांगितलं. सुपर हॉस्पिटलबाहेर रुग्णांसाठी माहिती केंद्र सुरू केल्याचं सांगत साईभक्तांच्या सुविधेसाठी शनिशिंगणापूरसाठी 10 बस सुरू करण्याचा विचार असल्याचं सांगितलं. याचबरोबर शिर्डीतील विविध हॉटेलचे ABCD-प्रमाणे वर्गीकरण न झाल्यानं ते झाल्यानंतर संस्थांच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. याचबरोबर शहरातील 3 कोटींचे 5 रस्ते मंजूर केले असून संस्थान प्रसादालयासमोरील गोंदकर यांची जागा संस्थांना विकत घ्यावी याबाबतही चर्चा झाली. कणकुरी ते कोराळे रस्त्यावरील बंद पडलेले लाईट त्वरित सुरू करण्यात याव्यात अशा सूचना नामदार विखे यांनी दिल्या. शिर्डी शिंगणापूर बायपास रोड दुरुस्तीसह नगर मनमाड महामार्ग सुशोभीकरण आणि पादचारी मार्ग आदींवरही चर्चा करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीबाबत S9 शी बोलताना सविस्तर माहिती दिली. तर म्हणजे या संपूर्ण बैठकी घेण्यामागची भूमिका अशी होती की ग्रामस्थांचा सहभाग अधिकाधिक या समाधी शताब्दी सोहळ्यामध्ये करून घ्यावा, कारण बरेच समज गैरसमज लोकांच्यामध्ये होते. प्रशासनाचा आणि ग्रामस्थांचा समन्वय नव्हता आणि त्यातून मग हा जो दुरावा जर वाढला तो काही ह्या समाधी शताब्दी सोहळ्याच्या सुरुवातीलाच मग ते अतिशय योग्य नव्हतं, चांगलं नव्हतं. म्हणून मी खरं पुढाकार घेतला आणि मला आनंद आहे की या चौथ्या बैठकीच्या नंतर आज बऱ्यापैकी समन्वय झालेला आहे. जनभावना ज्या आहेत त्या प्रशासनानं नियोजनामध्ये सामावून घेतलेल्या आहेत, त्या भावनेचा आदर केलेला आहे आणि प्रशासनाच्या ज्या सूचना आहेत त्यासुद्धा स्थानिक नागरिकांनी त्यासुद्धा स्वीकारलेल्या आहेत. मला वाटतं त्यामुळं आहे किंवा जे मधल्या काळामध्ये एक वातावरण होतं आरोप प्रत्यारोप माध्यमातून व्हायचे ते आता बंद झालेले आहे आणि या एवढं मोठं दैवत आहे म्हणजे शिर्डीचे साईबाबांचं तर माहिती बी सांगण्याची गरज नाही. पण हा सोहळा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आता तो होणार पातळीवर गेलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अधिकाधिक स्थानिक नागरिकांचा सहभाग झाला पाहिजे ही माझी जी इच्छा होती इच्छा ती मला वाटतं आज ती ती इच्छा पूर्ण होताना दिसते. हॉटेल वर्गीकरणाचा जो विषय होता त्याच्यामध्ये आजच्या बैठकीमध्ये अनेक चर्चा झाली की जे हॉटेलला मान्यता आहे की ज्यांच्याकडे फायर हॉटेलचा वगैरे विषय या बाबत आपण नेमकं काय सांगतो. जसं की हॉटेल शिर्डीचं भविष्य हे हॉटेल व्यावसायिक आहेत, भक्तांची भक्तांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करतात. पण ज्यावेळी आपण साईबाबा संस्थांच्या वेबसाईटवर आपण ते नाव देतोय त्याच्या अर्थ काही शिर्डी गावापुरती वेबसाईट नाही ती देशातून परराज्य परदेशातून लोक ज्यावेळी त्या साईटवर जाऊन आपलं हॉटेल बुक करणार आहात तर त्याला मग शेवटी पुन्हा मान्यता आहे की नाही, त्याचे बांधकाम नियमित आहे की नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायर सेफ्टी ऑडिट झालं की नाही. तर उद्या काही विपरीत घटना घडली दुर्दैवानं होऊ नये, साईबाबांच्या चरणी प्रार्थना आहे काही होऊ नये, पण झाली तर शेवटी जबाबदारी कोणी घ्यायची. म्हणून मला असं वाटतं की याच्यातून पहिल्यांदाच मला वाटतं जे काही हॉटेल मालक आहेत व्यावसायिक आहेत व्यवसाय करणारे आहेत त्यांनासुद्धा या निमित्ताने संधी आलेली आहे. आपल्या हॉटेलचं बांधकाम नियमित करणं असेल, त्याच्यात सुधारणा करायची असेल किंवा बेसिकली फायर सेफ्टी ऑडिट या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण केला जाईल असं. त्यामुळं समजू शकतच नाही पण भविष्यातही त्याचा येणाऱ्या भाविकांना निश्चितपणे उपयोग होणार. लक्ष्मीनगरवासियांचा जो विषय आहे जे काही नागरिकांचं स्थलांतर दुसऱ्या ठिकाणी करायचं या संदर्भात पण चर्चा झाली, तर नेमकं काय आपली भूमिका किंवा संस्थांची भूमिका काय असं आहे की कोणाला विस्थापित करून आपल्याला काही गावाचं सुशोभीकरण करायचं नाही ही माझी पहिल्यापासून भूमिका होती. लक्ष्मीनगरच्या बाबतीमध्ये तीच माझी भूमिका आहे. मग आपण मागच्या काही वर्षापूर्वी मी
तर जनतेला मी सांगितलं होतं की तुमची जर इच्छा नसेल तर या ठिकाणी काही तुम्हाला कोणी हरू शकणार नाही. परंतु ज्या ठिकाणी लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत तर ती अतिक्रमणं काढायची असतील किंवा तो रस्ता आपल्याला जर पूर्णता पूर्ण करायचा असेल तर त्या नागरिकांचं स्थलांतर ज्या ठिकाणी संस्थांनी जागा दिलेली आहे पुनर्वसन करण्याच्याकरता लोकांसाठी त्या ठिकाणी ते स्थलांतर करावं. त्याच्यामध्ये मग आम्हाला बांधून द्या किंवा अगोदर बांधून द्या. आता हे मतमतांतर आहे. आता शेवटी तो पुन्हा समन्वय हा साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की काय दोन तीन पर्याय आपल्यासमोर आहेत की ज्यामुळे त्या नागरिकांचं सुद्धा पुनर्वसन योग्य होईल आणि त्या रस्त्याचं काम आपल्याला पूर्ण करता येईल. तर त्यांनी जो वेळ मागितलेला आहे तो ज्यावेळी ते निर्णयापर्यंत येईल त्यावेळी आपण त्यांच्याशी बोलू. शेवटचा एक विषय शिर्डी ग्रामस्थांना आपण एक आवाहन केलं की जे काही मुद्दे आहेत ते ग्रामस्थांच्या कशी येऊन सांगतात नेमकं ग्रामस्थांनी समाधी शताब्दीसाठी त्यांची भूमिका काय असेल असं आपल्याला मला असं वाटतं की एवढा एक ऐतिहासिक सोहळा होतो. म्हणजे आता आमच्या जन्मी तर पुढच्या जन्मी होणार नाही. समाधी शताब्दी ज्यांच्या आपल्या समोर ही ऐतिहासिक घटना आहे. मला असं वाटतं की त्याचं जे या कार्यक्रमाचं आणि या शताब्दी वर्षाचं जे पावित्र्य आहे ते समोर ते लक्षात घेता मनोभावे मला वाटतं येणाऱ्या भक्तांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आवश्यक त्या सुविधा देता द्यायची जर व्यवस्था आली विनामूल्य देता आली तर ती देण्याच्याकरता पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देताना संस्थांनी त्यासाठी मोबदला दिलाच पाहिजे असा काही लोकांचा जो आग्रह आहे तो चुकीचा आहे. माझं मत व्यक्तिगत मत आहे माझं. मला असं वाटतं की ही मोठी संधी आहे शोकेसिंग शिर्डी आपलं गाव शोकेस करण्यासाठी देशामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर. यातून उद्या शिर्डीच्या भविष्याला निश्चितपणे शिर्डीला उद्या चांगलं भविष्य यातून प्राप्त होईल. एवढा मोठा आशीर्वाद बाबांचा आपल्याबरोबर आहे आणि त्या आशीर्वादाने येणाऱ्या भाविकाला जर मोकळ्या मनानं खुल्या अंतकरणानं आपण जर त्याचं स्वागत केलं तर मला वाटतं तो आशीर्वाद फार दूरवर जाईल याच्यावर माझा विश्वास आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.